नमस्कार, मी अमेय बनसोड. सध्या मी बॉस्टन अमेरिका येथे नॉर्थ ईस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्स करतो आहे इन्फॉर्मेशन सिस्टीम्समध्ये. आणि सध्या मी रिसेंटली अमेरिकेच्या लोकल गव्हर्नमेंटमध्ये काम केलं ॲज अ मोबाईल इंजिनियर. आणि रिसेंटली मला गुगलने बोलवलं होतं त्यांच्या ऑफिसमध्ये मोबाईल डेव्हलपमेंट याविषयी बोलायला. आणि सध्या मी अनेक स्टार्टअप्सबरोबर काम करतो आहे ॲज अ सिनियर टेक्निकल ॲडवायझर और ॲज अ डेव्हलपर एक्सेट्रा. सो या सगळ्याची सुरुवात जी आहे ती मला आठवत आहे जेव्हा 2012-13 साली मला ॲडमिट झाले आणि CET दिल्यानंतर जेव्हा ती लिस्ट येते तेव्हा सगळेच आपण मित्र कम्पेअर करत असतो. अरे मग आपल्या मित्रमैत्रिणींना कॉलेजेस मिळतात आणि मग मी पण असं कम्पेअर केलं आणि आधी मला असंच फील झालं अरे हे कुठलं कॉलेज मिळालं मला. परंतु जेव्हा मी इथं आलो आणि मला अजून आठवतं आहे मी फ्रीलान्सिंगची तेव्हा कामं करायचो आणि इथे ॲलेक्रिटीची वेबसाईट मग मला वाटलं करावीशी आणि त्याच्या आधी हॅक झाली होती वेबसाईट त्याच्या आदल्या वर्षी. तर मग मला सगळे तेच म्हणले टीम की तुला हे जमेल का, ॲक्च्युली हे तू करू शकशील का. तेव्हा मी मान्य सरांशी डिस्कस केलं आणि दॅट पर्सन रिली स्टूड विथ मी. ते अजूनपर्यंत तसेच माझ्याबरोबर उभे आहेत अगदी प्रॅक्टिकली नाही तरी मनातून का होईना. तेव्हा मला त्यांनी मला प्रचंड कॉन्फिडन्स दिला आणि तेव्हापासून माझी ती सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची किंवा टेक्निकल जी डेव्हलपमेंटची जी जर्नी आहे ती चालू झाली. असंच मग पहिल्या वर्षी ॲलेक्रिटीची वेबसाईट केल्यानंतर ती नंतर वाढली. नंतर देन आय बिल्ट टीम. मग चैतन्य आंबर्डेकर जॉईन झाला, सौरभ पाटील जॉईन झाल्या. असं करत 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 आम्ही कंपनी काढली आणि नंतर अनेक प्रोजेक्ट्स केले. 40-50 क्लायंट्स अराउंड होते. अशी अनेक कामं करत करत ही जी सगळी जर्नी आहे या सगळ्या जर्नीमध्ये अनेक लोकांची मला हेल्प झाली. सगळ्यात पहिलं मला नाव घ्यायचं वाटतं ते म्हणजे नवले सर आपले. तर त्यांनी आय डोंट नो माझ्यात काय पाहिलं पण नेहमी प्रत्येक ठिकाणी ॲज अ टीचर ॲज अ स्टुडंटला ज्या ज्या मार्गाने मदत करू शकतो अपार्ट फ्रॉम ॲकॅडमिक्स, ॲकॅडमिक्स तर आहेच आहे बट त्याच्या पलीकडे त्याचा मॉरल, त्यांचा मॉरल सपोर्ट म्हणा, त्यांचा जे काय मोटिवेशन म्हणा, किंवा कधी तुम्ही दुःखी झाला असेल, तुमचे बॅक लागले असतील तेव्हा म्हणा, तो सर्व सपोर्ट मला त्यांचा मनापासून मिळाला आणि त्यांचा प्रामाणिक प्रयत्न होता. अलॉंग विथ दॅट नेहा पाटील मॅडम, तर इवन त्यांचं एक्सपर्टाईज सगळ्यांना माहिती आहे DSA अँड अल्गोरिदम्स. सो त्यांचं रिसेंटली मी माझ्या युनिव्हर्सिटीत लेक्चर्स ऑनलाईन ऑर्गनाईज केलं, तिथं इथंही उत्तम प्रतिसाद मिळाला. तर तिथे त्यांची त्या मला DBMSला होत्या त्यांची सगळी शिकवणूक. याच्याच बरोबरीने सगळ्यात मेन म्हणजे आमच्या HOD झावरे मॅडम. मला आठवत आहे मी कॉलेजसाठी असे छोटे छोटे प्रोजेक्ट बनवायचो. सो आय लव्ह स्टडीज वेबसाईटवर मी काम केलं होतं आणि नोट्स अपलोड करायचो. तर तिथं त्यांनी मला अजून असं प्रोत्साहित जे करू आपण म्हणलं होतं किंवा माझ्या प्रोजेक्टच्या बाबतीत म्हणा की म्हणतात ना खिरा असतो पण त्याला पैलू पाडणं महत्त्वाचं असतं. तर असं काम जे आहे ते कॉलेजने आणि शिक्षकांनी केलं. तर फक्त टेक्निकल एज्युकेशन असं नाही परंतु आता इथं मी भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करतो. इथं माझे अमेरिकेत कार्यक्रम होतात. अमेरिकेत मी स्वामीनारायण इस्कॉन अनेक ठिकाणी गायलो आहे, ते दौरे होतात. परंतु याच्या केसमध्येही मला आवर्जून नाव घ्यावंसं वाटतं ते अरळीकर सरांचं. मला आठवतं आहे मी जेव्हा सरस्वती वंदना कॉलेजमध्ये गायचो मी ती कंपोजही केली होती. अरळीकरांचा नेहमी त्याला प्रतिसाद, इव्हन त्यांच्या घरीही मी गेलो होतो रियाजाला, सगळ्या ग्रुप आमचा असायचा. सो ह्या सगळ्या मेमरीज आहेत. या मेमरीज तुमच्या पर्सनॅलिटीला आणि तुमच्या एकंदर सक्सेसला प्रचंड कारणीभूत असतात आणि या सगळ्या लोकांचे कष्ट. सो म्हणतात ना आपण एक फक्त एक आउटकम असतो. म्हणजे आता काय जे मी स्टार्टअप्समध्ये काम करतो, ज्या काही माझी कामं चालू असतात, लोकांना ते आउटकम दिसतं किंवा मी गातो हे आउटकम दिसतं, त्याच्यामागे अनेक लोकांचे कष्ट असतात. जसे सगळ्यात महत्त्वाचे आपले आई वडील, माझे गुरु, गाण्याचे गुरु, टीचर्स, आणि त्याच्याच बरोबरीने मी एवढी नावं घेतली. अलॉंग विथ दॅट दॅट जे माझे मित्रमैत्रिणी इथं उपस्थित आहेत आणि जे इथं उपस्थित नाही आहेत, त्या सगळ्यांचा सपोर्ट असतो. त्याच्यामुळे माणूस म्हणून तुम्ही काहीतरी आयुष्यात चांगलं करता आणि त्याचं जग तुम्हाला ते नोटीस करतं आणि तसं तुम्हाला सक्सेस मिळत जाते. तर असा हा माझा प्रवास सतत चालू आहे आणि चालू राहणार आहे. सो शेवटी एकच सांगू शकतो इच्छितो की तुमचं सर्वांचं एस्पेशली ॲल्युमिनाईज कम्युनिटीचं इथं आल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि जी आपली नेक्स्ट जेन आहे किंवा जी मुलं आता कॉलेजला येत आहेत, नवीन नवीन आहेत, त्यांना नक्की तुम्ही गाईड करा.
आय आय नो दॅट की आपले टीचर्स त्यांना गाईड करतच आहेत, पण त्याच्याबरोबरीने ॲज अन ॲल्युमिन आहे म्हणून मी त्यांच्यासाठी काय करू शकते किंवा मी त्यांच्यासाठी काय करू शकतो, हे सर्व तुम्ही वन टू वन किंवा पर्सनल तुम्ही नक्की बघा आणि त्या दृष्टीने प्रयत्न करा. म्हणजे इथंही मला आपल्या कॉलेजचे अनेक ज्युनियर सिनियर्स मला कनेक्टेड आहेत, त्यांना मी अनेक वन टू वन त्यांच्याशी बोलत असतो. रिसेंटली अधिराजाला, ब्रिलियंट गाय फ्रॉम वन ऑफ फ्रॉम अवर कॉलेज, सो तो पण आता इथं डब्ल्यू पी आय, सो लाईक डब्ल्यू पी आय इज लाईक वन ऑफ द बेस्ट युनिव्हर्सिटी फॉर रोबोटिक्स इन द यू एस, सो तो तिथे सी एस करतो आहे. सो असे अनेक एक्झाम्पल्स आहेत. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्हीही असं तुमच्या ज्युनियर्सला असं ट्रेन करा, मेंटर करा आणि तुमच्या सर्वांच्या भावी आयुष्याच्या प्रवासासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा. ए आय एस एस एम एस आय ओ आय टीला आय ओ आय टीला माझ्या आणि त्यांच्या ग्रोथसाठीही माझ्या मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच.